गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरुवे नमः। गुरु शिष्याचं नातं हे या विश्वातील इतर नात्यापेक्षा सुंदर असणारं नातं। आपल्या जीवनाला आकार देतात ते गुरु। महाभारतातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांची ही कथा। निर्जीवात हे जीव फुंकेन, त्यांच्या प्रतिमेच्या पायांशी सारी निष्ठा शिंपेन, नित्य नेमाने कठोर अभ्यास करून धनुर्विद्या शिकेन। दिवस सरले, महिने उलटले, वर्ष लोटलं आणि एका भल्या पहाटे गुरु द्रोणाचार्य कौरव पांडवांना जंगलात धनुर्विद्या शिकवत होते। एकाएकी अचानक झाडीतून कुत्र्याचा महाभयंकर आवाज आला। त्या कुत्र्याच्या तोंडात सात बाण असे मारले होते की कुत्र्याला पण इजा होऊ नये आणि त्याचे भुंकणेही बंद व्हावे। एवढा हुशार धनुर्धारी कोण आहे ज्याने अशा रीतीने बाण मारले आहेत? मी तर पितामह भीष्मांना वचन दिले आहे की अर्जुनासारखा दुसरा धनुर्धर होणार नाही। गुरुदेव, मीच आहे तो एकलव्य ज्याला तुम्ही धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला होता, पण मी तुमच्या मातीचा पुतळा घडवून नित्य नेमाने त्या मूर्ती समोर अभ्यास केला। वत्सा, मी प्रसन्न झालो, पण तुम्हाला गुरु मानतोस तर गुरुदक्षिणा विना कोणतीही विद्या सफल होत नाही, त्यामुळे तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावी। सांगा गुरुदेव, मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? मला तुझा उजव्या हाताचा अंगठा हवा। क्षणाचाही विचार न करता एकलव्याने हातातल्या कट्यारीने आपला अंगठा कापला। गुरुदेव, मी तुम्हाला माझा अंगठा अर्पण करते। वत्सा, आतापर्यंत माझे शिष्य झाले बहू, होतील बहू, पण तुझ्यासारखा, तूच तुझ्यासारखा शिष्य कोणत्याही गुरुला अनंत काळापर्यंत मिळणे नाही।